मगा चीज नहीं का मगा लगे रहते तो कोणाला अक्षी जमत असतो मला ऐश्वर्या जमत असतो मला आपल्या बुद्धिमत्तेचा असतो मला पैशाचा असतो मला रजिस्टर्ड प्रॉपर्टीचा असतो मला घरे द्यायचे मला घरे दे मध्ये ही जी भूमिका मनाची आहे या अंतकरणाचा आपण अभ्यास करायला हवा मत पाहिजे जरूर अंतकरणामध्ये आपल्या पाहिजे असे विद्या पण येणार नाही नोकरी धंदा पण म्हणू शकणार नाही पाहिजे आपल्याला त्याचा वापर जो आहे अयोग्य वापर जो आहे वेगळ्या प्रकारे भूमिका जी अंतकरणामध्ये विचारांची येते जी आपल्याला नेहमी संकटात टाकते ती नसावी मनाची भूमिका आपल्या ऐश्वर्य वाढेल कसं सगळ्या बाजूनी ही जरूर असावी आता लोभ आहे अति लोभ झाला मनुष्य काय करतो माहिती आहे आपल्याला वेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचार होतात ही भूमिका सुद्धा आपल्या अंतकरणात आपण सर्वांनी अभ्यास करून राहायला पाहिजे लोभ जरूर हवा लोभ नसे आता हे विषय जे आठ दिलेले आहेत ते मनुष्याला जगण्यासाठी उत्तम रीतीने आयुष्य जगण्यासाठी दिले आहेत पण त्याचा वापर योग्य प्रमाणात नाही झाला आपल्या वेगळ्या भूमिकेत आपल्याला येतात ते संकटामध्ये आपल्याला टाकतात आता मत्सर आहे मत्सराची भूमिका वेगळ्या वेगळ्या प्रकारची असते आता कोणाला कसला मत्सर असतो कोणाला कसला मत्सर कोणाला काय असतं एकदा बघितलं आपण कोणाकडे काय त्याला काय कुठल्या प्रकारे काय मत्सर कोणाचा येईल कोणाचं ऐश्वर बघितल्यानंतर आपण सावधानतेने आपण प्रत्येकाने अभ्यास करून राहिला आता दंभ आहे मनुष्य एवढा गांभीर बनतो गांभीर बनला की मनुष्य काय विचारच करत नाही सगळ्या प्रकारची सोंगडोळ करतो ही सुद्धा आपल्याला त्रासदायक असतो त्याची असं होत नाही ते कधी कुठले असं सोंग घेऊन किंवा कुठले असं हे काय घेऊन काय किंवा असं गांभीर वृत्ती ही माणसाची धोक्याची असते नेहमी गांभीर वृत्ती माणसाने आपण कधी ठेवू नये एवढा सगळ्या बाजूने संशय आहे चिंता आहे भीती आहे तिरस्कार आहे हे जे सगळी भूमिका अंतकरणात आपल्या विषयांची येत असते ते जाणीव मात्र आपल्याला होत नाही मी जाणीव होण्यासाठीच मनोधर्माची नीती मूल्य जी आहेत ती आपण अभ्यासामध्ये आणायला पाहिजे हीच ती मी सांगतोय आता तिसरा आहे तो स्वदेव देव म्हटला की देव मानणं हे सुद्धा मी अंधश्रद्धा मानतो स्पष्ट सांगतो देव मानणं ही सुद्धा अंधश्रद्धाच आहे तेव्हा देव मानणं हा प्रकार नाही ज्या चैतन्य शक्तीवर आपण आज उभे राहिलो चेतना म्हणजे हालचाल त्या वेगळ्या प्रकारच्या आपण ऍक्टिव्हिटीज करतो शरीराच्या देहाच्या हालचाली करतो हालचाली ज्या होतात त्या कोणामुळे होतात ती जी शक्ती अंतकरणामध्ये आपली आहे तिला सदैव म्हटलंय आणि ती आहेच मूळ जो पाया आहे आपला हा नव्हे बाकी सगळ्या धर्मांचा हाच आहे कुठला असा धर्म नाही की तो मानत नाही माणूस धर्मामध्ये जी भूमिका देव मानण्याची आहे ती कशी आहे अंधश्रद्धेची नाही आहे श्रद्धा म्हणा श्रद्धेची पण नाही पूर्ण अंतकरणामध्ये जाणीवेची ओळख आहे आणि जाणीवेची ओळख म्हणजे स्वदेव ज्याच्यामुळे आज पंचमभूत चालतात पृथ्वी तेज वायू आकाश पाऊस कसा पडतो माहित नाही हवा चालते उष्णता वाढते थंडी वाढते फार उत्तम आणि कौतुक कौतुकाने पाण्याने अभ्यास करण्याचा जो विषय आहे देव म्हणून मानला तर काय मिळणार नाही अजिबात कधीच ओळख होणार नाही जाणीवेची भूमिका अंतकरणात ठेवली तर कळेल आणि ह्या सृष्टीवर स्थूल रूपाने पंचमभूता ठेवली आहेत त्याची सूक्ष्म रूपाने आपल्या अंतकरणात देहामध्ये ठेवलेली आहे
सूक्ष्म रूप आहे आपलं. पंचमोदा अभ्यासच वैद्यकीय शास्त्रामध्ये करतात, त्याच्यावरच रोग निदान होऊ शकतो. शरीराची असलेली आरोग्यता ही पंचमोदावर अवलंबून आहे. तशी माणसाला होईल पवन आत्मशक्ती फार आवश्यक आहे. आणि हे मानवता धर्मातूनच आध्यात्मिक क्षेत्रातूनच मिळू शकतो. आपण आध्यात्मिक म्हटलं की सगळीकडे बघतो, टीव्हीवर बघतो, सगळीकडे पाहतो, फार वेगळं चित्र बघायला मिळत तसं नाही ते. त्याच्यामुळे माणसाला अंधश्रद्धा तयार होते आणि ते एका एक प्रकारे जो विश्वास आहे आपल्या आत्मशक्तीवर तो उडून जातो माणसा. त्याच्याबद्दल काय म्हणायचं ना मला, प्रत्येकाचा अभ्यास आपण प्रत्येकाने करावा. आता चिंता एक आहे, चिंता आपल्या लागेल पहिल्यापासून. चिंता जरूर असावी. आपल्याला आता आपण अभ्यास करून जो घेतलेला आहे किंवा आपण एखाद्या कार्य हातामध्ये घेतलेला आहे ते चांगलं व्हावं का होऊ नये, त्याला वेगळ्या प्रकारची जोड का मिळू नये, किंवा आपले प्रयत्न कमी का पडतात, किंवा अचूक प्रयत्न का आपले होत नाहीत, म्हणून आपण मनामध्ये इच्छलेलं असतं ते कार्य करण्यासाठी जरूर हवी. पण वेगळ्या प्रकारची भूमिका त्यांचं कळा झाली, माझं कसं होईल, मला कोण करील, माझं पुढे काय होणार, आता मी एवढं शिकतोय मला नोकरी मिळेल का, पुढे माझं चांगलं होईल का, हा आत्मविश्वास धरणारी जर चिंता असेल ती प्रत्येकाने टाकून द्यायला हवी, काही उपयोगाची नाही. आता सुदैवाची भूमिका आपण बघितली, श्वास आणि उश्वास, त्याला म्हणतो आम्ही आवाहन आवाहन आणि विसर्जन, या दोन गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात. ज्यावेळेला डॉक्टर लोक बघतात त्याला काय बघतात, हवा आपली हात बाहेर जाते की तेच पाहत असतात. म्हणजे आध्यात्मिक ह्याच्यामध्ये ज्याला म्हणतात अंतरातली शक्ती आहे ती निघून गेली, वाऱ्याच्या रूपाने जाते ना ती, त्याला समर्थ वायू म्हणतात, तो जातो निघून, तीच देवाची ओळख आहे बस. बाकी देवाची ओळख कुठे आहे, बाकी पुढे घ्यायचा प्रयत्न करूही नाही. मनुष्य देव कधीच होणार नाही. माणसाने मार्गदर्शनाचं काम घेण्याचं करावं. यदि माणूस धर्माची किती मूल्य आहे ती प्रत्येकाने समजून सांगावी, बस एवढंच करा, प्रत्येकाने करावं. सहज साधी एक संस्कृत आहे, मगाशी सांगितलं ते, जन्मता जायते अज्ञान संस्कार हे ज्ञान उच्चते. जन्माला आलेलं अज्ञान आपलं आहे, त्यामुळे आपल्याला सहज सहज करता येतं, शिकावं लागत नाही, विद्या शिकावी लागते आपल्याला. पण अविद्या जी आहे अज्ञानाची, माणसाला शिकावी लागत नाही, त्याच्या कुठे शाळा नाही कोण सांगायला तयार पण नसणार, काही शिकावं पण लागत नाही. वेगवेगळ्या भूमिकाच्या व्यसनाच्या आहेत, त्या माणसाला कुठे शिकावं लागत नाही. सहज सहज मनुष्य आता या बुद्धिमत्तेतून तयार करून भरवा भरवा सुरुवात करतो, काही सांगायला लागत नाही, त्याला शिकावंही लागत नाही. विद्या म्हणून जी आहे की आपल्या आयुष्याला चांगल्या मार्गाकडे घेईल, आपल्या आयुष्याची योग्य दिशा देईल, ती मात्र शिकावी लागते. त्यासाठी मातृदेव पितृदेव, आता पितृदेव म्हणजे आपले वडील, वडील सुद्धा आपले देव मानलेले आहेत. देव म्हणजे काय, देव म्हटलं की देवाची भूमिका कशा ठेवायची, की जो देतो आपल्याला अखंड तो लहानपणापासून आपल्याला देत आलेत, पूर्ण आपल्या पायावर उभं राहीपर्यंत ते आपले मेहनत कष्ट करत असतात, पैसा संपत असतात, त्याची अंतरात आपली ओळख हवी. वडील म्हणून वडील म्हणून भूमिका जी आहे ही आपल्या अंतःकरणामध्ये सन्मानाची अखंड हवी.
ते आचार्य देव म्हणजे आपले शिक्षक. लहानपणापासून ज्यावेळेला आपण शाळेत जातो, विद्या शिकण्यासाठी आपण जातो, त्यावेळेपासून जी भूमिका आजपर्यंत जी शेवटपर्यंत आपण घेत आलेले आहोत, त्यांच्याकडून जे आपण वेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन घेत आले, ते मार्गदर्शन जे आपण घेत आलो आजपर्यंत सगळ्या प्रकारच्या विद्येसाठी, एकच विद्या अशी नाही, सगळ्या पुष्कळ प्रकारची विद्या आहे. जुन्या काळामध्ये शस्त्रास्त्र विद्या असायच्या, फार जुनी. महाभारतात कोण बघितलं समजेल त्याला. त्यावेळेस पण ते शिकवणारे शिक्षक होते, गुरुजी होते, शिक्षक होते, सर होते, प्रोफेसर होते, सगळे होते. होते की नाही त्यावेळेस पण त्याच्याप्रमाणे त्याच्याप्रमाणे त्यांनी शिकवले. तसं आताची भूमिका जी आहे शिकण्याची, ती पण तीच आहे. त्यामुळे सन्मान पण तोच आहे, सन्मान मध्ये काही फरक नाही. त्यामुळे आचार्य म्हटलं की आपली रोज अंतकरणामध्ये याच्याबद्दल मनाची भूमिका, नम्रतेची भूमिका अंतकरणामध्ये आपल्या उभी राहायला पाहिजे. विद्या जबरदस्ती त्यांच्या अंतकरणामध्ये कळकळ असते, उत्तम विद्या मिळावी आणि याच आयुष्यामध्ये चांगलं भरवून हा आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे उभा राहावा. बस काय त्यांचे बघा, आपण त्याप्रमाणे संबंधित राहायला हवं त्यांना.